हरिओम अंबज्ञा, माझं नाव निर्मला धनाजी सावंत, उत्तूर केंद्र। मी विद्यामंदिर बेलेवाडी या ठिकाणी शिक्षिका म्हणून आहे। बापूंच्या इथे येऊन उपासनेसाठी मी इथं आले आणि मला खूप चांगले अनुभव आले। खरं म्हटलं तर माझ्या घरीसुद्धा अशा काही वेळेला अडचणी होत्या। एकदा आजारी होते मी आणि आजारी असताना मला म्हणजे असं वाटत होतं की आता मी या प्रसंगातून बाहेर पडेन की नाही, परंतु बऱ्याच टेस्ट केल्या पण काहीच कळत नव्हतं। पण शेवटी रेडिओलॉजिस्टकडे आम्ही गेलो आणि तिथं टेस्ट केल्या तर त्याच्यामध्ये नील सगळं आलं, म्हणजे आहे काय, काहीच नव्हतं। फक्त काय होतं की असं काहीतरी होत होतं, परंतु काही नव्हतं, माझे शारीरिक प्रॉब्लेमच काही नव्हते। हा एक अनुभव आला। त्यानंतर मला की माझ्या घरी उदी संपली होती, आता मी काय करू, मला आता उदी पाहिजे होती, गरज होती उदीची खूप। पण मी एका ठिकाणी पूजेला गेले, त्या ठिकाणी मला आपण होऊन मला ती उदीची पुडी दिली गेली। काही तिथे कारण पण नव्हतं, परंतु तिथं उदी दिली गेली। म्हणजे हा एक अनुभव आहे, म्हणजे उदी ह्या व्यक्तीकडे असावी असं बापूंना वाटलं असेल। आणि भाऊ असं आहे की मी माझ्या नोकरीमध्ये सातत्यानं प्रामाणिकपणे काम करत आले आणि याचंच फळ म्हणून पहिल्यांदा बापूंनी मला माझे कधीही पुरस्काराची मला हे नव्हती, हाव नव्हती किंवा पुरस्कार मिळावा असंही वाटत नव्हतं, परंतु त्या कामाचं माझ्या मोजमाप बापूंनी केलं। आणि अचानकच मला फोन आला की मॅडम, तुमचं नाव सिलेक्ट केलेलं आहे, तुमचा प्रस्ताव आम्हाला हवा आहे। मी म्हटलं असं कसं, मला नको आहे पुरस्कार, तर नाही, तो पुरस्कार तुम्हाला दिला गेलेला आहे आणि तुम्ही आमच्याकडे हा प्रस्ताव पाठवला पाहिजे, तुमची आम्ही निवड केली। मला 2 मिनटं काय कळेना की हे असं कसं झालं। तर हा या ठिकाणी हा माझा बापू होता, या ठिकाणी माझ्या बापूची अनुभूती मला आली। कारण सातत्यानं जे काम करत असतो त्या कामाचं फळ हा बापू आम्हाला देतोच आणि कोणत्याही अडचणीतून तो नेमका आपल्याला बाहेर काढतोच। अडचण ही आली तरीसुद्धा ते कसं पाठीमागे घालवायचं हे बापूंनी बरोबर आमच्या भक्तांच्यासाठी केलेलं आहे। श्रीराम अंबज्ञ नाचविलं।